नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आपण आहे मारडिया गावी ढवळे साहेबांच्या डाळिंबीच्या प्लॉटमध्ये. तर ढवळे साहेबांच्या प्लॉटला तेल्याचा अटॅक झाला होता. तर आपण रामा ॲग्रोटेकचं ओरिजिनल निमकरण जे आहे ते फक्त त्यांना तेल्यासाठी दिलं होतं, तर त्याचा जो काही त्यांना अनुभव आलेला आहे ते सांगतील. आणि रासायनिक औषध फवारणी आणि निमकरणची फवारणी याच्यानंतर रिझल्टमध्ये जो काही फरक दिसतोय तो आपण त्यांच्याकडून ऐकून घ्या. नमस्ते. नमस्ते. तुमची ओळख करून द्या फक्त. माझं नाव किसन ढवळे, राहणार मारडी. बोला. नमस्कार. माझी बाग आहे 200 झाडं सध्याला धरलेली. त्या बागेवर तेलाचा भरपूर अटॅक झालेला होता. मी कधी येऊ सांगा, मंगळवार गुरुवारी संपर्क साधल्यानंतर मला त्यांनी नीम करंज आणि कापूर मिक्स करून फवारणी करायला सांगितली. गुरुवारी तर जे तेलाचं डाग होतं ते काय त्याच्यावरती ते जाग्यावरही थांबलं आणि नवीन डाग यायचं म्हणजे स्टॉप झालं. आता फवारणीनंतर नवीन डाग असा किती प्रमाण दिसतो की नवीन येतोय बाबा का पूर्ण थांबलेला? म्हणजे तसं म्हटलं तर 95% थांबलेच. क्वचित आता वातावरणाच्या ह्याच्यानुसार एखादा दुसरा कुठं असेल, पण ते कंटिन्यू औषध वापरल्यामुळे त्याचा फरक पडतो. रासायनिकचा जो खर्च आहे आणि रासायनिक फवारणी एका फवारणीचा खर्च आणि निमकरणच्या एका फवारणीचा खर्च किती फरक येतोय आणि रिझल्टमध्ये काय फरक जाणवतोय? तसं निमकरणची फवारणी म्हटलं तर 250 ते 300 रुपयापर्यंत जाते आणि रासायनिक म्हटलं तर 1000, 1100, 1200 रुपयापर्यंत फवारणी जाते. बराचसा फरक आहे. मग खर्चाचा म्हणजे बराचसा फरक आहे त्याचा. तसंच बायोसमृद्धी रूट मॅजिकचा पण वापर केलेला आपण ह्या बागेसाठी केलेला. ते वापरल्यानंतर म्हणजे फळाच्या साईजमध्ये, शायनिंगमध्ये, झाडाच्या काळोखीमध्ये काय तुम्हाला तुमचा जो काय अनुभव आहे तो पण कसं आहे? ते वापरून आपण 15 दिवस झाले आणि त्याचा 70% तर फरक आत्ता जाणवलेला आहे. की पानं मजबूत आहेत, काळोखी आहे, फळांना शायनिंग आहे, कलर म्हणजे साईज तर आहेच आहे, पण पानामध्ये स्टोरेज जास्त झालेलं आहे. जे एकंदरीत तुम्ही समाधानी आहे का याच्या प्रोडक्टवरती? समाधानी आहेच. इतर लोकांनी वापरली पाहिजे का? नाही, इतर लोकांनी वापरली तर पाहिजे. आता मारडिया गावामध्ये खर्च कमी आणि उत्पन्न जास्त हे शेतकऱ्याचं हेच आहे, हिताची बाजू आहे. तर त्यांनी वापरल्या एकदा वापरून बघण्याला काहीच हरकत नाही. तुम्ही समाधानी आहे आणि सरांची नवीन बाग आहे ती पण रामा ॲग्रोटेकच्या शेड्यूलवरती सुरू होणार आहे.